बरं अमोल दादा, लाडकी बहीण कुणी म्हणावी, कुणाच्या तोंडात लाडकी बहीण हा शब्द शोभावा? ज्या माणसानं स्वतःच्या बहिणीला लोकसभेत छळलं ते आजी दादा आज लाडकी बहीण म्हणताय. अहो दादा, तुम्ही स्वतःच्या बहिणीचे झाले नाही, महाराष्ट्रातल्या बहिणीचे काय होणार आहेत? हा प्रश्न त्यांना विचारायची आवश्यकता आहे. ह्यांच्यात योजना कुणी काढावी? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रिपल तलाकचा कायदा आणला. मला अमोल दादा, भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणला, ट्रिपल तलाकचा कायदा आणल्यामुळं मुस्लिम समाजाच्या महिलांचा लय फायदा होणार आहे. मी म्हणलं काय होणार आहे? नाही म्हणले, मुस्लिम समाजाच्या सगळ्या विवाहित बायकांना त्याचा फायदा होणार आहे, त्यांना न्याय मिळणार आहे. मी म्हणलं राजा, जो माणूस स्वतःच्या बायकोला न्याय देत नाही तो आमच्या बायकांना काय न्याय देणार आहे? Thank you.